नमस्कार मित्रों, माझा नमस्कार मित्रों, माझं नाव शुभम आणि आजचा व्हिडिओ एक नंबर धमाकेदार होणार आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आपण आपल्या लोकल मशीनचा होस्ट नेम आणि आयपी ऍड्रेस कसा फाइंड करायचा. ठीक आहे, तर चला मग सुरू करूया. काय होत ते काय करतो, सिम्पली माझ्या पायथनच्या नोटबुक मध्ये जातो, आयडी मध्ये जातो सॉरी, आणि ते जाऊन एक नवीन फाईल पायथन फाईल क्रिएट करतो राईट क्लिक करून. ठीक आहे, त्याचं नाव देतो मी एसटी सॉरी हिस्ट नाही रे एसटी होस्ट होस्ट नेम अँड आय पी ए डबल डी डॉट पी वाय डॉट पी वाय द्या द्या नका देऊ काही लिहिजन नाही. आता ॲडव्हर्टाईज क्रिएट करणार पायथनमध्ये. ठीक आहे, आता मी काय करतो, इम्पोर्ट सॉकेट म्हणून एक फंक्शन असते इनबिल्ट, इम्पोर्ट सॉकेट. ठीक आहे, सॉकेटला इम्पोर्ट करतो या लायब्ररीला. हे लायब्ररी काय करते आपल्याला होस्ट नेम म्हणून मी सांगतो नंतर. आता होस्ट नेम म्हणून एक व्हेरिएबल क्रिएट करतो, तर आपल्याला सॉकेट या लायब्ररीचा यूज करून काय करता येते, आपल्याला गेट याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं जी ई टी गेट होस्ट नेम पाहिजे, याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएबल येतात, ते भरपूर याच्यामध्ये ऑप्शन आहेत. होस्ट नेम एफ ए क्यू ॲड इन्फो ॲड म्हणजे तुमचा ॲड्रेस टॅग इन्फा नेम इन्फो ॲड डिफॉल्ट ॲट्रिब्यूट आउट विथ होस्ट बाय ॲड्रेस, म्हणजे जे पण तुम्ही प्रोग्राम रन करत आहात किंवा सर्व्हरवर एखाद्या रन करत आहात ते सर्व तुम्हाला येऊन जातं. तर मी काय करतो, गेट होस्ट नेम म्हणून एक फंक्शनला कॉल करतो. ठीक आहे, याला एंटर मारतो. ठीक आहे, आता ह्या होस्टनेममध्ये काय होस्ट नेम सेव्ह झालेले आहे या व्हेरिएबलमध्ये, आपलं जे पण लोकल सिस्टीम आहे ज्याच्यावर सध्या प्रोग्राम रन होत आहे मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. हे काय करणार, होस्ट नेम प्रिंट करणार. तर मी काय करतो, कंट्रोल एस मारतो, मला सॉरी ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाते पायथनमध्ये, ह्या वेळेला सेव्ह करायचं काम नाही. राईट क्लिक करून कंट्रोल एस करतो, हे झालं माझं होस्ट नेम म्हणजे या लॅपटॉपचं हे झालं मेन नाव सरनेमसारखं. ठीक आहे, त्याचप्रकारे आपल्याला आणखी काय फाईंड आउट करता येतं, त्याचप्रकारे आपल्याला आपला आय पी ॲड्रेस पण फाईंड आउट करता येतं. आय पी म्हणून एक व्हेरिएबल क्रिएट करतो मी. ठीक आहे, परत सॉकेटमध्ये जातो, सॉकेट या लायब्ररीचा यूज करतो आणि गेट गेट होस्ट होस्ट आणि त्याला असते बाय नेम गेस्ट होस्ट बाय नेम असं आपण म्हटलं की ते काय करणार, आपल्याला आय पी ॲड्रेस देणार. पण कोणत्या होस्टचा, आपण जो होस्ट नेमवर क्रिएट केलेला आहे पहा, हेवालं जे होस्ट नेम वर क्रिएट केलं ना त्याचा आय पी ॲड्रेस आपल्याला पाहिजे, तर ते त्याचा आय पी ॲड्रेस आपल्याला प्रिंट करून देणार. तर आता मी पॅरामीटर प्रिंट करतो आय पी. ठीक आहे, तर ते वर काय देणार, होस्ट नेम देणार आणि तो होस्ट कोणत्या आय पी ॲड्रेसवर माउंट केलेला आहे ते आपल्याला प्रिंट करून देणार. तसे म्हणजे तो रन करतो पहा, आपल्या लोकल मशीनचा आय पी ॲड्रेस पण आपण. ठीक आहे, तर तुम्ही हॅक क्लिक करून असताना आय पी ॲड्रेस जास्त काही घेऊ नका, खाऊ पटकन क्लोज करून टाकतो. ठीक आहे, तर होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.